बद्दल, बद्दल। आणि मराठा आरक्षणा संदर्भात छत्रपती घराण्यावरती अवमानजनक टीका केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात गुन्ह्याची नोंद आहे आणि काल मुंबई पोलिसांकडनं सदावर्तेंचा सा ताबा सातारा पोलिसांकडे गेलाय काही वेळातच सदावर्तेना न्यायालयात हजर केलं जाईल त्यामुळे आता सदावर्तेना दिलासा मिळणार की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार हे पाहावं लागेल राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल काल सदावर्तेना जेव्हा पोलीस स्थानकात आणलं गेलं तेव्हा कार्यकर्त्यांची अचानक झालेली गर्दी पाहायला मिळाली आज या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे आणि काय प्रक्रिया असेल मोठा बंदोबस्त पोलिसांनी या ठिकाणी लावलेला आहे आपण पाहतोय की गुणरत्न सदावर्तेला बाहेर काढण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण पाहतोय की आता कशा पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणचा बंदोबस्त वाढवलेला आहे आणि गुणरत्न सदावरती यांना आता बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पोलिसांनी रस्ताही काही ठिकाणचे बंद केलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे जे काही काल पोलिसांना अचानकपणे संकटाला सामोरं जावं लागलं ला। अचानक जे काही मराठा सह आंदोलनातील जे काही कार्यकर्ते होते यांनी अचानकपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आणि घोषणाबाजी करून छत्रपती शिवाजी की जय असं घोषणा दिल्या यामुळे पोलीस भांबावले होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती अचानक हा हे संकट उद्भवू शकतं यासाठी आता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे गुणरत्न सतावर्ते यांच्यावरती जे काही दोनशे पंच्याण्णव पाचशे पाच पाचशे चार पाचशे आणि एकशे त्रेपन्न या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्या दोन वर्षापूर्वी त्याच पार्श्वभूमीवरती ही अटक करण्यात आलेली आहे नॉन बेलेबल असलेल्या या कलमाखाली आत्ता त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आणि आता काही वेळामध्ये समजू शकणार म्हणजे न्यायालयामध्ये समजू शकणार आहे की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार की त्यांना जामीन मिळणार ह्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये सध्या आता पोलीस मात्र सध्या कमालीचं तणावाच्या खाली असताना पाहायला मिळतात कारण जो काही काल म्हणजे छत्रपती श उदयनराजे भोसले यांच्या आ... निवासस्थानापासून असलेल्या काही अंतरावरती ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत त्यांच्याबद्दलच वक्तव्य जे काही करण्यात आलं होतं त्या वक्तव्यातूनच हे सगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि आता उ उदयनराजे सध्या आता सातारेत आहेत त्यामुळं उदयनराजेंचे कार्यकर्तेही सध्या अलर्ट आहेत आणि त्याच्यामुळं इथलं वातावरण कधीही कुठल्याही क्षणी चिघळू शकतं ह्या अशी संभावना ठेवून पोलिसांनी तशी सतर्कता बाळगलेली आहे आणि पोलीस त्या पद्धतीनं काळजी घेताना पाहायला मिळतात या न्यायालय न्यायालयामध्ये या आरोपीला सॉरी गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन जाण्याच्यासाठी पूर्णपणे अलर्ट झालेले आहेत अवघ्या काही क्षणामध्ये आपण पाहतो आहे की पोलिसांनी पूर्णपणे इथली जी वाहतूक आहे ती रस्त्यावरची थांबवलेली आहे पोलीस पूर्णपणे अलर्ट झालेले आहेत अवघ्या काही वेळामध्ये गुणरत्न सदावर्ते यांना या आ, लॉकअप मधून बाहेर काढलं जाणार आहे आणि हो, त्याची सगळी बरे, हालचाली जे आता वाढलेल्या आहेत आणि इथूनच बाहेर काढून गुणरत्न सदावर्तेना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तिथे त्यांना जामीन मिळतो का पुढे दिलासा दिला, दिला जातो का त्यांच्या अडचणी वाढतात हे आपल्याला बघायचंच आहे राहुल तुमच्याकडनं ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद आणि एकीकडे गुणरत्न सदावर्तेंना आठ एप्रिलला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील यांना दिलेलं